हॅलो नमस्कार. आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आजचा हा व्हिडिओ आहे माझे वडील प्रियाला नेण्यासाठी आलेले होते तेव्हाचा आहे. तर प्रिया जाणार आहे आता परीक्षेला आणि सकाळीच अभय गेलेला आहे क्लासला. तर आता प्रिया परीक्षेला गेल्यानंतर अभय क्लासहून येणार आहे, म्हणजे एक येणार एक जाणार असंच सुरू आहे मुलांचं. आणि मग त्याच्यामुळे मला पण बाहेर पप्पासोबत जाता आलेलं नाही. मग यांनीच ऑफिसची सुट्टी घेऊन त्यांना एक दिवस फिरवून आणले, कारण घरात पण दोन तीन दिवस बसून त्यांना बोर होणार होतं. आणि त्याच्यामुळे म्हटले मी आता पर्याय नाही, म्हटले मी एक दिवस सुट्टी घेतो आणि थोडंसं फिरवून आणतो. आणि जास्त उन्हाचा पण त्यांना त्रास सहन होत नाही, त्याच्यामुळे सकाळी लवकर गेले आणि दुपारपर्यंतच जेवढं दोन तीन ठिकाणी फिरता येईल तेवढं फिरले. कारण मुंबईमध्ये गर्मी म्हणजे नवीन आलेल्या पाहुण्यांना सहन होत नाही, इथं आपल्याला सवय होते पण बाहेरून नवीन आलेल्या पाहुण्यांना सहन होत नाही, त्याची काळजी पण घ्यावी लागते. मग वडिलांना घेऊन ह्याने गेले आणि गेल्यानंतर एक दोन छोटेसे क्लिप मला त्याने पाठवले होते, म्हटले त्या तुमच्यासोबत शेअर कराव्यात. मग गेटवे ऑफ इंडियाला गेलेले होते आणि तिथं जहाजामध्ये बसून मस्त असं समुद्राचं सगळीकडे चौफेर पाणीच पाणी बघून त्यांनासुद्धा खूप छान वाटलं. आणि ते असं इथं येऊन त्यांना बघायला मिळत आहे हे बघून मलासुद्धा खूप छान वाटलं. कारण असतं ना मुलींच्या मनामध्ये की आपले आईवडील यावेत, फिरावेत, आपण त्यांना काहीतरी असं चांगल्या ठिकाणी घेऊन जावं, दाखवावं. थोडंसं छान वाटत होतं मनाला आपल्या पण की जाऊ द्या, मी नाही तर नाही गेले पण यांनी घेऊन गेल्यामुळे मला खूप छान वाटलं. आणि पाहू शकता असं मस्त बसलेले आहेत, त्यांना पण छान वाटत आहे, मनाला एकदम शांतता, सगळ्या धावपळीमधून घरच्या कामामधून निवांत वेळ काढून बसलेले आहेत. आणि इथे गेटवे ऑफ इंडियाच्या जवळच ताज हॉटेल आहे पाहू शकता. तर ह्याच्यामध्ये जहाजामध्ये बसल्यानंतर एकीकडे गेटवे ऑफ इंडिया, एकीकडे ताज हॉटेल आणि असं मोठा जिकडे बघेल तिकडे सगळीकडे पाणीच पाणी समुद्राचं बघून मनाला खूप शांतता वाटली. अगदी डोक्यातले सगळे आहेत नाहीत ते सगळे विचार टेन्शन सगळा ताण दूर झाला म्हटले. आणि इथं म्हणजे आपण आईवडिलांशी आपण जसं बोलतो तसं थोडंसं सासऱ्यांचं आणि जावयांचं नातं थोडंसं कमी बोलणारे किंवा एखादे बोलणारे असतात पण कमी बोलून पण मनामध्ये प्रेम आणि आदर असणारे एक नातं असतं सासऱ्यांचं आणि जावयाचं. अशा प्रकारे ह्याने एक दोन क्लिप माझ्यासोबत शेअर केले होते, मी ते तुमच्यासोबत केलेलं आहे. तर आता इथं संध्याकाळी मी वडिलांसाठी स्पेशल बनवणार आहे पनीरची भाजी. त्यासाठी मी घेतलेले आहेत 3 ते 4 कांदे, बारीक चिरून घेतलेले आहेत पाहू शकता. हे चिरून घेतलेले कांदे गुलाबी होईपर्यंत आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचे आहेत, खाली लागू नयेत म्हणून 2-2 मिनटाला असं हलवत राहायचं. आणि 5 ते 7 मिनटामध्ये आपला कांदा हा गुलाबीसर भाजून होईल. तर पाहू शकता 5 ते 7 मिनटानंतर हा माझा कांदा चांगल्या प्रकारे गुलाबीसर झालेला आहे. आता हे काढून घेणार आहे आणि आता कांदा भाजून घेतल्यानंतर मी टोमॅटोसुद्धा भाजून घेणार आहे. आणि भाजून घेते वेळेस थोडंसं तेल टाकायचं आहे, अगदी 1 चमचा छोटासा, जास्त तेल टाकायचं नाही कारण आपल्याला त्याची पेस्ट करून घ्यायची आहे म्हणून. आणि टोमॅटो पटकन मऊ होण्यासाठी आपण त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं, म्हणजे टोमॅटो हा पटकन मऊ होतो आणि लवकरात लवकर मग भाजला जातो. तर आता इथे मी थोडंसं मीठ टाकून घेणार आहे. तर पाहू शकता आता तर मीठ टाकून घेतल्यानंतर टोमॅटो पटकन मऊ झाला आणि मी हे मऊ झालेले टोमॅटो काढून घेते. आणि आता आपण भाजून घेतलेले कांदा आणि टोमॅटो थंड होण्यासाठी ठेवलेले आहेत. त्यासोबतच मी वाटून घेणार आहे नंतर लसूण आणि अद्रक. आता ते टोमॅटो भाजून घेतल्यानंतर त्याच कढईमध्ये मी थोडंसं पनीर टाकलेलं आहे फोडी करून आणि त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि लाल तिखट टाकून घेऊन थोडंसं त्याला चांगल्या प्रकारे हळद आणि लाल तिखट लागलं गेलं पाहिजे असं हळूहळू हलवून घेणार आहे. पाहू शकता इथं चांगल्या प्रकारे हळद आणि लाल तिखट लागलेलं आहे. आता तोपर्यंत आपल्या इकडं कांदा आणि टोमॅटो थंड झालेले आहेत. कांदा आणि लसूण अद्रक याची मी पेस्ट करून घेणार आहे पाहू शकता. आणि त्याच्यानंतर मी टोमॅटोची पण पेस्ट करून घेतली. तर चला आता ही पेस्ट तयार झालेली आहे, आपण आता पनीरची भाजी करून घेऊयात. तर इथं कढईमध्ये मी 3 चमचे तेल टाकलेलं आहे आणि आपण कांदा आणि लसूण अद्रकची पेस्ट करून घेतलेली होती ती त्यात टाकून घेतलेली आहे. इथं आपण थोडंसं तमालपत्र आणि मिरी पण टाकू शकतो, काळी मिरी, पण इथं मी टाकलेलं नाही कारण आपल्याला जास्त मसालेदार नाही बनवायचं, साधं सिंपल बनवायचं आहे.
तर इथे मी पेस्ट टाकून घेतलेली आहे आणि आता ही पेस्ट आपल्याला चांगली गुलाबी होईपर्यंत तळून घ्यायची आहे आणि ते पण मंद मीडियम गॅसवरती जास्त फास्ट करायचं नाही नाहीतर करपून जाऊ शकते जवळपास 7 ते 8 मिनिटांमध्ये आपले कांद्याची पेस्ट चांगल्या प्रकारे गुलाबी झालेली आहे कांदा गुलाबी सर तळून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मी टोमॅटो टाकलेला आहे आणि टोमॅटोसुद्धा चांगल्या प्रकारे तेल सुटेपर्यंत तळून घेतलेला आहे टोमॅटो टाकलेली क्लिप माझ्याकडून ती मिस झाली त्याच्यामुळे इथं तुम्हाला दिसत नसेल की मी टोमॅटो केव्हा टाकला ते पण मी इथं टोमॅटोची पेस्ट टाकलेली आहे आणि ती चांगल्या प्रकारे तेल सुटेपर्यंत तळणं झाल्यानंतर मी त्यात हळद लाल तिखट आणि पनीर मसाला टाकून घेतलेला आहे आणि आता ही टाकलेले जे मसाले आहेत ते चांगल्या प्रकारे आपल्या पेस्टला चांगल्या प्रकारे लागले गेली पाहिजेत असं हलवून घ्यायचं मसाले इकडे टाकून घेईपर्यंत मी इकडे गॅसवरती गरम होण्यासाठी पाणी ठेवलेलं होतं तर आता मी इथं भाजीमध्ये पाणी टाकून घेत आहे तर तुमच्या आवडीनुसार तुम्हाला पातळ पाहिजे असेल तर जास्त थोडंसं टाकू शकता मीडियम पाहिजे असेल तर कमी टाकू शकता त्यानुसार आणि सगळ्यात शेवटी मी इथं टाकून घेतलेलं आहे मीठ तर आता मीठ टाकून घेतल्यानंतर भाजीला चांगल्या प्रकारे थोडासा आणखी लाल कलर येण्यासाठी मी इथं तेल गरम करून त्याच्यामध्ये काश्मीरी लाल मिर्च टाकून घेतलेली आहे आणि ती आणि आता या भाजीला चांगल्या प्रकारे लाल कलर येईल आणि आता भाजीला 2 मिनिटं उकळी आल्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे पनीर जे आपण तळून घेतलेलं होतं आता पनीर टाकल्यानंतर आपल्याला ही भाजी फक्त 2 ते 3 मिनिटं शिजून घ्यायची आहे कारण पनीर शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि सगळ्यात लास्टला मी टाकून घेतलेली आहे थोडीशी कोथिंबीर 2 मिनिटं आपण या भाजीला शिजून घ्यायचं आहे आणि मग तयार होईल आपली ही मस्त अशी चखमंग चविष्ट घरगुती अगदी साध्या सोप्या पद्धतीने जे साहित्य आपल्या घरी अवेलेबल आहे तेवढ्याच साहित्यामध्ये मस्त अशी पनीरची भाजी घरची सर कशालाही येत नाही हॉटेलमध्ये पैसे देऊन तशी टेस्ट येत नाही तर अशा प्रकारे चला आता आपण ताट वाढून घेऊयात तर मी इकडं भाजी करायच्या अगोदर भात करून घेतलेला होता आणि भाजी करत करत पोळ्या केलेले होते तर आता इथं पनीरची भाजी मी घेतलेली आहे ताटामध्ये वाढून आणि चला या तुम्ही पण जेवायला मस्त अशी पनीरची भाजी भात पोळी कांदा अशा प्रकारे मस्त बेत आहे आजचा भाजी कशी झाली हो छान झाली त्या दिवशी आपण आणली त्याच्यापेक्षा कशी आहे अरे आपण ही आणली नव्हती का पार्सल ती गोड गोड लागली होती बघ आपल्याला प्रिया सांगते खरोखर भारी आता आमच्या सर्वांचं जेवण वगैरे झालं आणि आज बनवलेली पनीरची भाजी इतकी छान झाली होती ना की सर्वांना आवडली आणि हॉटेलच्या भाजीपेक्षा पण दुप्पट छान झाली म्हटले आता हॉटेलचं ते हॉटेलचं असतं आणि घरचं ते घरचं असतं पण त्या भाजीची टेस्ट एकदम हॉटेलच्या भाजीसारखी झाली होती सगळ्यांनाच आवडली प्रिया तुला पण आवडली ना हो मला पण खूप आवडली खूप आवडली हॉटेलची हॉटेलच्यापेक्षा जास्त आवडली ना खरंच खूप छान झाली होती तुम्ही जर अगोदर कधी पनीरची भाजी बनवली नसेल तर माझ्या पद्धतीने पण बनवून पहा खूप छान होईल तुमचीसुद्धा मी 1-2 वेळेस केली होती पण असं व्हिडिओ पाहूनच केले होते आज मात्र असंच केले मी पण खूप छान झाली होती आणि असंही आपल्या घरी काही सगळ्या वस्तू असतात असं नाही पण ज्या वस्तू आहेत तेवढ्या कमीत कमी वस्तूमध्ये मी बनवली होती तुम्ही पाहिलंच असेल आणि तुम्हाला पण जर भाजी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका तर आता प्रियाचा फक्त उद्याचा 1 पेपर राहिलेला आहे बाकी उद्या पेपर झाल्यानंतर ती संध्याकाळी जाणार आहे आणि पप्पा त्याच्यासाठीच आलेले आहेत तिला घेऊन जाण्यासाठी कारण आता अभयचे क्लास सुरू आहेत त्याच्यामुळे मी जाऊ शकणार नाही तिला सोडायला आणि यांचं ऑफिस आहे म्हणून पप्पाला बोलून घेतलं आहे की हिला तुम्ही या आणि तिला घेऊन जा कारण तिचे पण क्लासेस 10 दिवस झालं बुडत आहेत आणि ते पेंडिंग पडत आहे अभ्यास त्याच्यामुळे 23 तारखेला तिचा बड्डे आहे तरी पण नाही 1-1 दिवस तिचं जात आहे त्याच्यामुळे म्हटलं परीक्षा झाल्यानंतर जा म्हणजे 22 तारखेचा तिचा क्लास होईल तो बुडणार नाही त्याच्यामुळे ती उद्या पेपर झाला की लगेच संध्याकाळी जाणार आहे आता वडील आले ह्याचा आनंदही वाटत आहे आणि हिनं जाणार आहे त्याचं थोडंसं वाईटही वाटत आहे पण चला तिचं क्लास आहे तिचा अभ्यास आहे तो पण खूप महत्त्वाचा आहे त्याच्यामुळे आता उद्या परीक्षा झाली की ती संध्याकाळी लगेच जाणार आहे
तर वडिलांना फिरवण्यासाठी यांनी आज ऑफिसची एक दिवसाची रजा घेतली आणि उन्हाच्या अगोदर म्हणजे दुपारच्या अगोदरच दोन तीन ठिकाणी गेटवे ऑफ इंडिया झालं तर मंत्रालय आणि आणखीन सी एस टी पण तिथले काही ठिकाणं आहेत ते दोन तीन ठिकाणं पाहून आले. कारण इथं मुंबईमध्ये अशी गर्मी होते ना की खूपच, आणि इथल्या लोकांना तर इथल्या गर्मीची सवय आहे किंवा झालेली आहे पर्यायी, पण येणाऱ्या बाहेरून येणाऱ्या किंवा दुसरीकडून येणाऱ्या नवीन माणसांना इथल्या गर्मीचा खूप त्रास होतो. तसाच पप्पालासुद्धा झाला, त्याच्यामुळे आणखी त्यांना जायचं होतं सिद्धिविनायक, महालक्ष्मी, हाजी अली, पण खूप गर्मी आणि गर्मीचा खूप त्रास होऊ लागला त्याच्यामुळे नको म्हटले, बस झालं म्हटलं एवढंच, नेक्स्ट टाईम आल्यानंतर जाईल. त्याच्यामुळे थोडंसं दुपारपर्यंतच त्याने फिरून आले आणि 3 वाजता घरी आल्यानंतर खूप थकून गेले, म्हटले नको आता खूप झालं. तर चला त्यांची इच्छा, आणि नेक्स्ट टाईम जेव्हा येतील तेव्हा सुट्ट्या असतील तर आम्ही सगळेजणच फिरायला जाऊत पण प्रिया, कारण आम्हीसुद्धा फिरायला कुठेही गेलेले नाही. आलो तेव्हा नवीन होतो, सुट्ट्यामध्ये जाऊयात म्हटलं आणि त्याच्यानंतर लॉकडाऊन पडलं त्याच्यामुळे आम्ही पण कुठं फिरायला गेलेले नाहीत. आणि त्याच्यानंतर तर तुम्हाला माहितीच आहे लॉकडाऊन झालं, आणि लॉकडाऊन झाल्यानंतर तिचं क्लासेस तिकडे आहे अभयचं, कारण सगळे जिकडे तिकडे गेले मग एकटंच कुठे जाणार, त्याच्यामुळे आम्ही कुठेही गेलेले नाही. नेक्स्ट टाईम आल्यानंतर आम्ही पण जाऊत आणि त्यांच्यासोबत पण त्यांनाही घेऊन जाऊत, म्हणजे दोन्ही कामं होती. छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. पुन्हा भेटतो आपण अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. जय जिजाऊ, जय शिवराय, बाय बाय. व्हिडिओमध्ये थोडासा फॅनचा आवाज येत असेल, इग्नोर करा, कारण इतकी गर्मी होत आहे ना की एक मिनिट जरी फॅन बंद केला तर बसावंसं वाटत नाही आहे. त्याच्यामुळे थोडासा आवाज इग्नोर करा. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.